ओम श्री गणेश नम हा श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओचा विषय घेऊन आली तो म्हणजे बुध बुध हा आ, आ, बुध हा जर बलवान असेल आणि बुध हा जर कमकुवत असेल तर काय परिणाम होता आणि जर बुध हा कमकुवत असेल बुध हा ग्रह जर कमकुवत असेल तर आपल्याला कुठली साधना करायला पाहिजे जेणेकरून आपला बुध हा बलवान होईल कारण बुध हा बलवान असेल तर ती व्यक्ती आ, एक प्रकारे म्हणजे ती व्यक्ती एक प्रभावित व्यक्तिमत्व असतं त्या व्यक्तीचं बोलण्यात लिहिण्यात आणि वक्तृत्वात ती व्यक्ती खूप तरबेद असते चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ ज्या व्यक्तीचा बुध हा कमकुवत असेल त्या जाचकाला कमी बुद्धिमान वा भाषेत कमकुवता आढळते आणि अशी असे व्यक्ती एक प्रकारे दबावाखाली दबावाखाली जीवन जगत असतं काय होतं की प्रत्येक व्यक्ती आपल्या बोलण्याने समोरच्याचं मन दुखवतही असतं किंवा समोरच्याचं मन जिंकतही असतं काही लोकांमध्ये अशी शैली असते की आपल्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीचं मन लगेचच ते जिंकतात आणि ज्या व्यक्तीचा बुध हा बलवान आहे ती व्यक्ती बोलण्यात चालण्यात व कृत्वात एकदम तरबेज असते तसेच ती व्यक्ती हास्यविनोदात सर्वात पटाईत आणि बोलण्यात सर्वात पटाईत असते एखाद्या माणसाचे माणसाचा बुध जर चांगला असेल तर ती व्यक्ती अशा प्रकारे बोलते की ते ज्या व्यक्तीला बोलते त्या व्यक्तीला समजतं आणि इतरांनाही कळतं नाही म्हणतो ना आपण एखाद्या व्यक्तीला टोमना देण्याची सवय असते आणि तो टोमना ज्या व्यक्तीला बस ला द्यायचा आहे त्या व्यक्तीला समजतं बाकीच्यांना समजत नाही तर अशा व्यक्तींचा बुध हु खूप बलवान असतो परंतु जर बुध हा बुध केंद्राचा स्वामी होऊन केंद्राधिपत्य दोषाने तो ग्रस्त होतो तेव्हा तो आपले परिणाम हा विपरीत दाखवत असतो जर बुध हा कमकुवत असेल तर तो आपले परिणाम दाखवतो तर, तर तो असा बुध हा माणसाच्या बुद्धीवर ताबा मिळवतो आणि अशा प्रकारे माणसाला काय बोलावे हे समजत नाही माणूस समोरच्या व्यक्तीला आपण काय बोलतो हे दुखावतो हेही समजत नाही तो त्याच्या आवेशातच बोलून जातो आणि माणूस बुधाला वशीभूत होऊन स्वतःच आपण बोलतो ते चूक आहे की बरोबर हे त्यालाही कळत नाही आणि अशा परिस्थितीत तो व्यक्ती फक्त स्वतःचाच विचार करतो दुस स्वतःचे विचार हे दुसऱ्यांवरती लादत असते स्वतःचाच विचार आप दुसऱ्यांवरती लादले जातात आणि ती व्यक्ती एक नैराश्याच्या नैराश्याच्या याच्यात अडकत जाते म्हणजे एक बोला काय बोलावं काय बोलू नये हे कळत नाही कारण बुध हा बुद्धीची देवता आहे बोलण्यात चालण्यात पटाईत असा हा ग्रह आहे आणि हा ग्रह जर कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला काय बोलावं काय नाही हे कळत नाही आणि होतं असं की ती व्यक्ती काय बोलते हे त्यालाही कळत नाही आणि या उलट जर बुध बलवान असेल तर ती व्यक्ती प्रत्येक गोष्टीतनं निघते आणि त्यांच्यामध्ये एक बोलण्याची शैली असते मग बुध हा जर कमकुवत आहे तर, देवती ची, तर अशा व्यक्तींनी कुटा कु कुठल्या देवतेची साधना करायची तर अशा देवतांनी श्री गणपती बाप्पा श्री गणेश आणि सरस्वती मातेची उपासना करावी गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे जर तुम्ही गणपती बाप्पाची उपासना केली किंवा सरस्वती माता ही आपल्या जिभेवरती विराजमान असं म्हणतो बघा की ज्या व्यक्ती बोलण्यामध्ये पटायत आहे किंवा ज्या व्यक्तीला एखादी गोष्ट पटवून देता येते आणि ज्या व्यक्तीमध्ये बोलण्याची शैली आहे अध्यात्मिकमध्ये म्हणा आपण म्हणतो की त्या व्यक्तीच्या जिभेवरती सरस्वतीचा वास आहे तर सरस्वती मातेची उपासना आणि श्री गणेशाची उपासना जर तुम्ही केली तर तुमचा बुध हा हळूहळू बलवान होईल आणि तुम्ही ज्या नैराश्याच्या नैराश्यामध्ये अडकलेले आहात किंवा ज्या व्यक्तींना बोलण्यामध्ये कमकुवता आठ आढळते किंवा ज्यांचा बुध कमकुवत आहे असं नाही की ज्यांचं बुध कमकुवत आहे त्या लोकांनी जर गणपतीची आणि सरस्वतीची उपासना केली तर तुम्हाला दिवसेंदिवस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल दिसेल आणि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता असल्यामुळे तुम्हाला सगळ्या परिस्थितीत तुम्ही दूर व्हाल विघ्न हरता गणपती तुमचे सगळे विघ्न दूर करेल आणि तुम्हाला तुमचा बुद्ध हा बलवान होण्याला मदत होईल मग उपासना कुणाची करायची श्री गणेशाची आणि सरस्वती मातेची उपासना करायची आहे गणपती बाप्पाचं तर अथर्व आहे गणपती स्तोत्र आहे गणपती सहस्र नामावली आहे गणपतीच्या देवळात जाऊन तुम्ही दिवा लावा संकष्टी चतुर्थीला जा जशी 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 तुम्हाला गणपतीची सेवा करता येईल तशीच करा सरस्वती मातेची सेवा जी होईल ती करा आणि अशी छोटशी माहिती घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली होती की बुल बुध ग्रह हा बलवान आहे किंवा कमकुवत आहे तर कमकुवत असल्यास तुम्हाला कुठले उपाय करायचे आहे तर श्री गणेश आणि सरस्वती मातेच्या उपासनेने तुम्ही तुमचा बुध हा बलवान करू शकतात म्हणजे सरस्वती माता आणि गण गन... श्री गणेश आणि सरस्वती मातेच्या उपासनेने बुध हा बलवान होतो अशी छोटशी माहिती घेऊन मी आजच्या व्हिडीओमध्ये आलेली होती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करून ઇતે વીડિયો થ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ